श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला दीप अमावस्या का साजरी करायची असते त्याबद्दल माहिती सांगणार आहे. दीप अमावस्या का साजरी करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामागची कथा काय आहे आणि का साजरी केली जाते हे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या माणसाला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला होता. भाऊ गरीब झालेला पाहून तिनं वचन विसरलं व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली. नंतर सगुनेचा विचार करू लागली. गौरीने म्हणजेच आईने भावाला दिलेले वचन मोडले आहे हे सगुनेला ऐकून वाईट वाटले. ती विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे असे सगुनाने ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने तिचा हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी म्हणजेच मामाच्या घरी सासरी आली. गरिबीतच तिचा संसार ती सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी नदीतीरावर आला होता आणि त्याने आपल्या बोटातील अंगठी नदीकाठावर रत्नजडित अंगठी नदीकाठावर ठेवली होती आणि तो आंघोळीसाठी नदीत उतरला. तिकडून एक घार आली आणि घारीने ती खायची वस्तू समजून हिऱ्याची अंगठी तोंडात धरून उडून गेला. त्यानंतर ती घार सगुनेच्या घरावर आली आणि सगुनेच्या घरावर पत्रावर येऊन तिने ती रत्नजडित अंगठी खायची वस्तू नाही हे पाहिल्यानंतर तिने ती अंगठी सगुनेच्या पत्रावर टाकली आणि तेथून ती घार उडून गेली. सगुनेच्या लक्षात आल्यानंतर तिने ती अंगठी घेतली आणि तिला कळालं की ही अंगठी रत्नझडीत आहे आणि ही राजाचीच आहे. मग ती दरबारात गेली. दरबारात गेल्यानंतर तिने राजाला ती अंगठी दिली. राजाला खूप आनंद झाला. राजाने तिला बक्षीस द्यायचे ठरवले आणि तिला खूप छान प्रकारे बक्षीस दिले आणि तुला अजून काय हवे आहे असे सांगितले. तेव्हा तिनं सांगितलं, येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असतील व दुसरं कोणाच्याच घरी दिवे लावायचे नाही, कोणीच दिवे लावणार नाही, अशी तुम्ही घोषणा करा, असा तुम्ही हुकूम काढा असे तिने राजाला सांगितलं. मग शुक्रवार आला. सगुनेने सर्व घरभर दिवे लावले. तिने त्या दिवशी कडक उपवास केला. राज्यात त्या दिवशी कोणाच्याच घरी दिवे नव्हते, फक्त सगुनेच्या घरी दिवे होते. तिचंच घर फक्त लख प्रकाशाने भरलेले होते. तिनं दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले होते. येणाऱ्या सवासनं बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ तिनं घालायला सांगितली व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ पण घालायला सांगितली. त्याचप्रमाणे त्यांनी केलं. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळं सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोकसुद्धा सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले आणि तेव्हापासूनच दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आपण सर्वांनी साजरी करायला सुरुवात केली. ही त्यामागची कहाणी आहे. त्यासाठी आपण 17 जुलै रोजी येणाऱ्या दीप अमावस्येला आपल्या घरातील सर्व दिव्याची स्वच्छ धुवून पुसून गंध हळद कुंकू अक्षदा फूल पिवळे फूल वहावे असे करून आपण पूजा करावी. पाटावर वस्त्र अंतरूर त्यावर दिवे ठेवावीत आणि दिव्याची पूजा करावी. जर आपल्या घरात जास्तीत जास्त दिवे असतील तेवढ्या दिव्यांची पूजा करावी. 5, 11, 21, 15, 17 जे काही असतील तेवढ्या दिव्यांची पूजा करावी. दुर्वा असतील तर वहावे, दिव्यांना पिवळे फूल वहावे, दिव्याला गोडाचा नैवेद्य दाखवावा. हे केल्यामुळं आपल्या घरातील इडापिडा टळून जाईल आणि आपल्या घरात धनधान्य भरभरून येईल. पाटाच्या सभोवताली सुंदर अशी रांगोळी काढावी आणि नंतर आरती करावी आणि सर्व झाल्यानंतर दिव्याच्या समोर प्रार्थना करावी. ती कोणती प्रार्थना आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार पण आहे आणि कोणती प्रार्थना आहे ते बघा. दीप सूर्याग्नी रूपस्व तेजसा तेज उत्तमम ग्रहणा मुक्रंता पूजा हा सर्व काम प्रदो भवा हा. याचा अर्थ असा होतो की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशी मनपूर्वक श्रद्धापूर्वक आपण दिव्यांना प्रार्थना करायची आहे आणि दिव्यांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे
अशी विधिवत पूजा सर्वांनी त्या दिवशी करायची आहे. या पूजेमुळं आपल्याला खूप फळ प्राप्त होणार आहे, त्यासाठी सर्वांनी ही पूजा करायची आहे. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.